आकाश, I'm sorry. मी खरंच बोलणार नव्हते. म्हणजे तू आता चिडलास म्हणून मी असं बोलत नाहीये. मी पक्क ठरवलं होतं. तिथे मी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण तू पाहिलंस ना, मी बोलण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच सोडला नाही माझ्याकडे. आम्हाला कळेल तुम्हाला काय झालंय. अगं दादा बहिणी आलेत ना, मग तुम्ही काय एवढं टेन्शन घेतलंय. नीरू, मला तरी वाटतं आपल्याला इथे कोणी काहीच सांगणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करू, सरळ वर जाऊ आणि दादालाच विचारू काय. ऍटलीस्ट तो तरी आपल्याला सगळं सांगेल. नाहीतरी सगळे आपल्याला इथे लहानच समजतात अजून. आकाश, कुठे निघालास आणि काय चाललंय, काय कसा वागतोस तू? आकाश, काही प्रॉब्लेम आहे का? अरे काय झालं ते सांग ना मला स्पष्टपणे. झाली तर आमची मदतच होईल तुम्हाला. बस झाले तुमचे प्रश्न, तुमचं बोलणं, तुमच्या सूचना, काही बोलायचं नाहीये मला. प्लीज 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 एकटं सोडा मला, प्लीज. सगळे नुसते अंगावर धावून येत आहे, काही बोलायचं नाहीये मला. प्लीज गप्पा बसा. आकाश साहेब, म्हणजे आज खूपच गरम झाले होते. म्हणजे त्यांनी दाखवलं नाही तसं, पण त्यांच्या डोळ्यात कळत होत. मी तर जाम जाम घाबरलो होतो, टेन्शन आलं होतं. म्हणलं आपण इथून परत जातोय का नाही. गदर, इतके दिवस माझ्या बरोबर राहून तू काही काहीच शिकला नाही. सर शिकलो ना, नेहमी आपणच बरोबर असं कधीच नसतं. त्यामुळे नेहमी बॅकअप प्लॅन तयार पाहिजे, कारण आपणच लावलेल्या सापळ्यामध्ये आपलाच बळी कधी जाईल, कधी ती वेळ येईल काहीच सांगता येत नाही. जशी आज आली होती. अरे अशी कशी वेळ मरायची. लक्षात ठेव गदरे, राजा स्वतःच्या वजिराला कधीच मारत नसतो, कधी नाही. काय उद्धट सारखी आहे ही, काही पाचपचच नाही. घरात वातावरण एवढं तापलेलं आहे आणि तू टीव्ही लावतेस, चल बंद कर. आज सकाळीच मुंबईच्या न्यायालयात एका खून खटल्याच्या संदर्भात पकडला गेलेला आरोपी मंगेश सरवदे. मंगेश सरवदेच्या विरोधात साक्ष देताना पोलीस अधिकारी आकाश केतकर यांची पत्नी मनस्विनी केतकर हिने एक वेगळाच धक्कादायक खुलासा केला आणि मुंबईकरांची झोप उडवेल असं एक सत्य समोर आलं. मनस्विनी केतकरांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार मंगेश सरवदे हे एका सेक्स स्कॅन्डलचे सूत्रधार आहेत. या स्कॅन्डल बद्दल भर कोर्टात साक्ष देताना त्यांनी सांगितलं की या स्कॅन्डल मध्ये अडकलेल्या मुलींपैकी त्या एक आहे. हे सगळं काय चाललंय आकाश, ह्यातलं मला काहीच माहित नाही. माझ्या सुनेबद्दलची माहिती मला अशी अशी न्यूज चॅनलवर न कळते. हे काय चाललंय सर? खर तर मी मला वाटलं हे सगळं संपेल. जाऊ दे, आता सांगून काय उपयोग. माझ्याच मुलानं मला फसवलं, इतके दिवस इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस, ह्यापेक्षा माझ्यासाठी काय वाईट असू शकतं आकाश. अरे तू आम्हाला विश्वासात घेऊन का नाही सगळं सांगितलंस? का नाही बोललास तू? तुझी जो अक्षम्य वाटोळ तर माझं झालंय, मी कुणाचं वाटोळ नाही केलं. मी जे काही भोगलं त्यासाठी फक्त न्याय मागते. मी काय पाप करते? मी सगळे मला का दोषी मानतायत? हा कुठला उलटा न्याय? नाहीये मी वाईट,